शहरात महिलांविषयी गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे, यामुळे आयुक्तांनी यासाठी आता कंबर कसली आहे। आयुक्तांच्या आदेशाने दामिनी पथकामध्ये वाढ करण्यात आली आहे। परिमंडळ 1 आणि परिमंडळ 2 साठी आता स्वतंत्र पथक असणार आहे, यामुळे महिलांच्या गुन्हेगारीमध्ये घट होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। पोलीस आयुक्तांनी 2 दामिनी पथके कार्यरत केली आहे, यामुळे आता परिमंडळ 1 आणि 2 साठी वेगवेगळी दामिनी पथके काम पाहतील। दोन्ही पथकांच्या प्रमुख म्हणून सहाय्यक निरीक्षक सुषमा पवार यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे। पोलीस आयुक्तांनी 30 ऑगस्टला याबाबत आदेश काढल्याची माहिती पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली। परिमंडळ 1 आणि 2 अशी हद्द करून आता शहरात 2 दामिनी पथके कार्यरत करण्यात आली आहे। तसेच आता दोन्ही दामिनी पथकात गस्तीसाठी 2 स्वतंत्र वाहने असतील, तसेच 7 महिला अंमलदार आणि 1 पुरुष अंमलदार या पथकामध्ये काम पाहतील।